नमस्कार, मी सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक बोलतोय. गेले काही दिवसांपासून रेमडेसिवीर या विषयावरती खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. या संबंधामध्ये आपल्याला काही वस्तुस्थिती निदर्शनास आणण्याकरता मी आपल्याशी बोलतोय. या औषधाचा तुटवडा संपूर्ण राज्यभर जाणवतोय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कठीण परिस्थिती आहे. मी अनेक जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा बोलतो आहे. मुळात जी मागणी आहे त्या तुलनेमध्ये आपल्याकडे 10 ते 15% सुद्धा पुरवठा होत नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणपणे 6,500 पेशंटकरता विविध हॉस्पिटल्सनी मागणी नोंदवली. ती मागणी एकेका पेशंटकरता 5 ते 6-7 इंजेक्शन्स अशा प्रकारचे असल्यामुळे साधारणपणे गरज आपली 30 ते 35 हजारच्या आसपास आहे. आणि त्या तुलनेमध्ये आपल्याला आतापर्यंत 7-1 हजारच्या आसपाससुद्धा इंजेक्शन उपलब्ध झालेली नाहीत. ही सगळी परिस्थिती जर बघितली तर मागणीच्या तुलनेमध्ये 15 ते 20% जर पुरवठा होत असेल तर तो डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचा दोष नाही, तो स्टाफचा दोष नाही, तो स्टॉकचा दोष आहे. आपल्याकडे जर का 10,000ची मागणी आहे आणि आपल्याला जर एखादी गोष्ट 1,000च मिळाली तर कशाही प्रकारे वितरण जरी करायला गेलो तरी कुणीतरी वंचित राहतात. आणि मग हे 9,000 जे वंचित आहेत त्यांना असं वाटतं की ही व्यवस्था ठीक नाही आहे. परंतु हे समजून घेतलं पाहिजे की ह्या औषधाच्या बाबतीत आपण डिस्ट्रीब्युशन कशाही प्रकारे जरी करायला गेलो तरी कुणालाची ना कुणाची तक्रार राहते. ज्या वेळेला रुग्णसंख्येच्या प्रमाणामध्ये वितरण केलं जातं त्यावेळेला सगळ्या भूभागांना ते मिळत नाही. मग तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींची तक्रार राहते की आपल्या तालुक्याला काहीच मिळालं नाही. आपण ज्या वेळेला तालुका वाईज वाटप करायला जातो त्यावेळेला त्या ठिकाणी ते डिझर्विंग पेशंट असतीलच ना किंवा नाही ह्याचा प्रश्न निर्माण होतो. ह्या सगळ्या गुंतागुंतीमधून आपण साधारणपणे ऑक्सिजनचे बेड्स किती आहेत, किती पेशंट तिथं आहेत आणि त्या पेशंट्सपैकी साधारणपणे जो नॉर्म आहे हे औषध कुणाला वापरलं पाहिजे त्याच्याशी कुठेतरी ताळमेळ लावण्याचा प्रयत्न करतोय आणि ते वाटप आपण करतोय. प्रयत्न हाच आहे की डिझर्विंग पेशंट जो आहे तो याच्यापासून वंचित राहू नये. दुसरीकडे आपण हा पण प्रयत्न करतोय की हे औषध जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या जिल्ह्यात येईल कसं. कारण आहे त्याच प्रमाणाशी जर आपण किती झगडत राहिलो तरी मला वाटत नाही की आपण फार चांगली व्यवस्था निर्माण करू शकू. म्हणून कोटा वाढवून कसं घेता येईल याकरता याचे जे स्टॉकिस्ट आहेत, जे मॅन्युफॅक्चरर पहिल्यांदा ज्यांना स्टॉक पाठवतात तिथंसुद्धा आपले अधिकारी आता आपण बसवलेले आहेत. ते प्रयत्न करतील की जास्तीत जास्त स्टॉक नाशिकसाठी कसं मिळेल किंवा किमान जे न्याय्य वाटप आहे त्याप्रमाणे आपल्याकडे स्टॉक येईल किंवा कसं, हे पण प्रयत्न आपण करतोय. हा स्टॉक आल्यानंतर स्टॉकिस्टकडे आलेला सगळ्याचा सगळा स्टॉक आपल्या सिस्टीममध्ये कसा येईल, परस्पर त्याचं वितरण कोणीच घेऊन जाणार नाही. म्हणजे स्टॉकिस्टवर दबाव टाकणं किंवा परस्पर आपल्या हॉस्पिटलसाठी घेऊन जाणं हे कोणते प्रकार होऊ नयेत. म्हणून आपण जवळपास 24 पथकं तयार केली, ती आता कार्यरत झालेली आहेत. ते सुद्धा याच्या ह्या सगळ्या सिस्टीमकडे लक्ष देतील. भरारी पथक आपण तयार केलेलं आहे की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या पेशंटसाठीच त्याचा वापर केला गेला आहे का नाही हे सुद्धा तपासलं जाईल. याकरता एक ऑनलाईन पोर्टल कदाचित आज आम्ही सुरू करणार आहोत. त्याचा लाईव्ह डेमो मी आत्ताच बघितलेला आहे. जेणेकरून हॉस्पिटलमध्ये आणि आमच्यामध्ये एक ब्रिज तयार होईल. ही सगळी व्यवस्था चालू असताना योग्य लोकांनाच औषध लिहून दिलं जाईल ही पण डॉक्टरांनी काळजी घ्यायची आहे. कारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन सर्वांनी हे प्रमाणित केलं आहे की सर्वांना ही औषधाची गरज नाही. काही ठराविकच परिस्थितीमध्ये या औषधाची गरज असते. मागच्या वर्षी जवळपास 2.5 लाख रुग्ण आपल्या जिल्ह्यामध्ये बरे झाले, त्यापैकी अतिशय नगण्य लोकांनी या औषधाचा वापर केलेला आहे. परंतु यावर्षी मात्र पेशंट पॉझिटिव्ह आल्याबरोबर लगेच या औषधाकरता त्याचे नातेवाईक धावाधाव करायला सुरुवात करतात. हे थोडंसं IMA आणि हॉस्पिटल असोसिएशन यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही पण डॉक्टरांचं प्रबोधन करू आणि यावरती थोडंसं डिमांड योग्य प्रकारे येईल अशा प्रकारे आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. मला असं वाटतं की हर तऱ्हेने आपण प्रयत्न करत आहोत. योग्य व्यक्तीपर्यंत औषध पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुळात सप्लाय कमी असल्यामुळे ह्या काही मंडळींची नाराजी निर्माण होते. मला सर्वांना विनंती करायची आहे की कोणतंही औषध कुठेही साठवलं जाणार नाही एवढी तजवीज आम्ही 100% केलेली आहे. जो काही स्टॉक येतो तो त्या त्या दिवशी गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही व्यवस्था केलेली आहे. या संदर्भात आपल्याला जर काही मदत करायची असेल, स्टॉक वाढवण्यामध्ये मदत करायची असेल किंवा या व्यवस्थेमध्ये काही सूचना करायच्या असतील आपलं पूर्णपणे स्वागत आहे. शेवटी सगळ्यांनी मिळूनच आपल्याला ही परिस्थिती हाताळावी लागणार आहे आणि स्टॉक जास्त वाढून मिळून त्याचा योग्य वापर करून योग्य रुग्णांपर्यंत पोहोचून आपण निश्चितपणे याच्यातून बाहेर पडू असं मला वाटतं.